14वे किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दिनांक 3 ते 7 जानेवारी दरम्यान पुण्यातील बालगंधर्व रंग मंदिर आणि अर्केव थिएटर प्रभात रोड येथे संपन्न होणार आहे. 14वा किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 3 ते 7 जानेवारी दरम्यान पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर आणि अर्काईव थिएटर प्रभात रोड येथे संपन्न होणार आहे. पुण्यात सुरू झालेला किर्लोस्कर वसुंधरा महोत्सव हा आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या चित्रपटाबरोबर अनेक बहुढंगी उपक्रमांनी रंगणारा भारतातील एकमेव महोत्सव आहे. वसुंधरा हा अभिनव उपक्रम असून पर्यावरण, वन्यजीव, ऊर्जा, हवा आणि पाणी या संदर्भातील प्रश्नांचा परामर्श विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून घेतला जातोय. किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गेल्या 13 वर्षांमध्ये पुण्यात आणि भारतातल्या साधारणतः 30 शहरांमध्ये दरवर्षी होतो. पर्यावरण विषयक जागृती करणारा भारतातला एकमेव आणि सर्वात मोठा महोत्सव आहे आणि हा पुण्यातला महोत्सव जो आहे त्यांनी सुरुवात होते आणि डिसेंबरपर्यंत सर्व शहरांमध्ये हा महोत्सव होतो. मोठा विषय आम्ही किर्लोस्कर वसुंधराच्या मार्फत लोकांपुढे आणणार आहोत आणि याचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनेक संस्था राम नदीवरती आजपर्यंत काम करत आले आहेत आणि त्यांनी क्लिनिंग द रिव्हर ही एक मेजर ॲक्टिव्हिटी घेतलेली आहे. पण आम्ही आता त्याच्या पुढे जायचा प्रयत्न करतो आहे आणि वसुंधरा फेस्टिवल जी आहे ही किर्लोस्कर वसुंधरा फेस्टिवलच्या मार्फत आम्हाला जास्ती लोकांपर्यंत पोचता येईल म्हणून आम्ही रामनदी अवेअरनेस मिशन, रामनदी रिस्टोरेशन मिशन ह्या सगळ्या गोष्टी आम्ही पुढे आणत आहोत आणि त्याच्यासाठी काही वेगवेगळे इव्हेंट्स केलेले आहेत.